मागील काही महिन्यापासून जिल्हा परिषद आवारात अभ्यासगतांची गर्दी वाढत असून त्यातील अनेक लोक हे प्रत्यक्ष जिल्हा परिषदेतील कामासाठी आलेले नसतात असं निदर्शनास आलं आहे त्यामुळे आता झेडपीच्या प्रवेशद्वारासमोरच अभ्यासगतांची नोंदणी होणार असून डिसेंबर पासून झेडपीच्या आवारात पार्किंग साठी पैसे मोजावे लागणार आहेत पंचवीस नोव्हेंबर पासून झेडपीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे जिल्हा परिषदच्या अवतीभोवती जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर दक्षिण पंचायत समिती तहसील कार्यालय शासकीय व इतर बँका आदी कार्यालय आहेत या ठिकाणी कामकाजासाठी आलेले लोक जिल्हा परिषद आवारात आपली वाहने लावून जातात मागील काही काळात जिल्हा परिषद आवारातून कर्मचाऱ्यांची वाहने चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सीईओ हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं